बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा नदी काय चाललंय समोर टीव्ही चालू आहे डोळ्यातून पाणी वाहत आहे काय झालं नशिबानं चेष्टा चालवली आपली मला सांगशील काय झालंय ते काही नाही बाबा कुठे आत आत खोलीत तेजस्वी झोपला त्याचं डोकं दुखत आई मला सांग असं सगळं घडत असताना नुसतं रडत बसून परिस्थितीत काही बदल होणार आहेत का सगळं काही व्यवस्थित होईल या आशयानं मी स्वतःची खोटी समजूत घातली पण घरातलं वातावरण दिवसेंदिवस बिघडतंय बाबांची अवस्था तर बघवतच नाहीये मला एक कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला ना क्षणार्धात पुन्हा सगळीकडे अंधार होतो आई आपण आशा शेवटपर्यंत सोडायची नसते हातातून एक एक गोष्ट हिरावून घेतली जात असेल ना तर मनातली आशा सुद्धा आपोआप मरून जाते माझंही तसंच झालंय ग आधी यांचं सस्पेन्शन झालं त्यामुळे इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करून मिळवलेलं नाव धुळीला मिळालं मग यांचा सत्कार होणार होता तोही रद्द झाला त्यांनी फोन करून सांगितलं की तुमचा सत्कार करणार नाही म्हणून असं कसं करू शकतात हे एका सस्पेंडेड ऑफिसरचा सत्कार करणं त्यांच्या संस्थेला शोभणार नव्हतं ना फोन करून मोकळे झाले ते पण त्या एका फोनमुळे तुझे बाबा खूप डिस्टर्ब झाले आई बाबा जेवलेत तरी का ग थोडस खाल्लंय त्यांनी पण संध्याकाळपासून गप्प गप्पच होते अग कुठे बाहेरही जात नाहीये त्यांच्याशी ना कुणीतरी बोलायला हवं पण त्यांच्याशी बोलणार कोण हा काय प्रश्न आहे अगं पण सगळे मिळून बोलूयात त्यांच्याशी काहीही करू पण बाबांचा मूड एकदम फ्रेश करून टाकू हा यू जस्ट डोंट वरी जाऊन शांत झोप आता गुड नाईट गुड नाईट